मोदींनी बोलू नये अशी विनंती शरद पवार आपल्या अजित पवारांनी केली होती. मात्र त्यावेळी फटकते आत्मा म्हणून उल्लेख जो त्यांचा करण्यात आला होता मोदींनी केला होता, त्यामुळं फटका बसला महाराष्ट्रात असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं आदरणीय मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी निवडणुकीमध्ये गेल्या 75 वर्षात कुठल्याही पंतप्रधानांना जेवढी पातळी सोडली नसेल तेवढी पातळी त्यांनी सोडली. तर ती मंगळसूत्राची असू द्या किंवा तुमची संपत्ती लुटली जाईल, जे अनेक जिनके पास ज्यादा बच्चे वो लेके जाएंगे असं जे काही त्यांची वाक्य होती त्यातलं त्यांचं शिवसेनेवर सुद्धा नकली शिवसेना इथपासून आदरणीय उद्धवजींचा अपमान करणारं वाक्य त्यांच्या तोंडून आलेलं आहे. मी ती तो शब्द मी उद्गारू इच्छित नाही, तो तुम्हा सगळ्यांकडे आहे कारण मला ते डसलेलं आहे, तसं ते आम्हा सगळ्यांना डसलेली गोष्ट आहे. ती इतकी खालची पातळी त्यांनी गाठलेली आहे, त्यामध्ये त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना पण भटकता आत्मा. एकदा ते म्हणाले त्यांची करंगळी घेऊन मी राजकारणात आलो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. ही जी त्यांची द्विधा अवस्था पाहतो, दुटप्पी भूमिका पाहतो, तेव्हा लक्षात आलं पाहिजे त्यांना फक्त सत्तेचा जिहाद असाचा. काल उद्धवजींनी चांगला शब्द वापरला आहे, भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ता जिहाद, त्यासाठी ते वाटेल ते करतात. आणि त्या भूमिका तुम्ही आत्ता पाहिल्या असतील की जर तुम्ही केंद्रातल्या सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या त्यांचे जाहीरनामे पहा, मग तेलुगू देशमचा पहा, नितीश कुमारांचा पहा, त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय का हे पण विचारून घ्या. कालच्या त्यांच्या त्या बिलावरनं सुद्धा या दोन पक्षांच्या भूमिका काय आहेत मग बोर्डाच्या, कारण ते तुमच्यासोबत आहेत सत्तेत, ते पहिलं सांगा म्हणजे कळेल आपल्याला. पस्तावा करून उपयोग नाही, मुनसे गई वो कभी हौस से नहीं आती, इतना ध्यान में रखना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.